नमस्कार मित्रांनो, आज 19 मार्च 2021 महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये गारा पडण्याची शक्यता आहे, काही भागांमध्ये मेघगर्जनेसह तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। तसेच चॅनलला हेल्प किंवा सपोर्ट करण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करून चॅनलला जॉईन होऊ शकता, तसेच चॅनलचे VIP मेंबर बनू शकता। आपण स्क्रीनवर बघू शकता, अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये हवेची चक्रकार स्थिती कार्यरत आहे। याच्या प्रभावामुळे तसेच मध्य महाराष्ट्रावर एक हवेचा कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे, यामुळे मित्रांनो पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे। तसेच मित्रांनो, गेल्या 3 ते 4 दिवसापासून मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। उत्तर कर्नाटक ते मध्य प्रदेशचा आग्नेय भाग व महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे। हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे। या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे। ढगाळ वातावरणाच्या स्थितीमुळे उन्हाचा झटका काहीसा कमी झाला असला तरी उकाड्यात मात्र वाढ झाली आहे। अनेक ठिकाणी पारा हा सरासरीपेक्षा अधिक झाला आहे। तर मित्रांनो, आज 19 मार्च नेमकं हवामान कोरडं कोणत्या भागामध्ये राहू शकतं, तर गोवा आणि कोकण विभागामध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट तसेच काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये गारा पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर विदर्भाच्या काही भागांमध्ये आज तुरळक भागामध्ये विजांचा कडकडाट तसेच वादळी पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो। सर्व भागामध्ये नाही, पण तुरळक भागामध्ये या पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, अहमदनगर, औरंगाबादचा काही भाग, नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला आज हलक्या पावसाची शक्यता आहे। तर काही भागामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तर तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा आहे। हाच पाऊस मित्रांनो, हा सर्व जो अंदाज आहे, हा पाऊस आहे सर्व भागामध्ये नसणार आहे, तुरळक भागामध्ये या परिसरामध्ये आपल्याला आज पाऊस बघायला मिळेल। तसेच मित्रांनो, औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा आज चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। ठिकठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये हा पाऊस असेल तर तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा आज औरंगाबाद विभागामध्ये वर्तवण्यात येत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, विदर्भ जो आहे, विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला सोसाट्याचा वारा बघायला मिळू शकतो किंवा वाऱ्यासह आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो किंवा वादळी पाऊस म्हणता येईल असा पाऊस आपल्याला, हलका ते मध्यम पाऊस आपल्याला विदर्भाच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो। तर कोकणात मात्र मित्रांनो, वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये, तसेच गोवा विभागामध्ये सुद्धा वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे। जो काही पाऊस पडणार आहे, जे काही गारा पडण्याची शक्यता आहे, ती मध्य महाराष्ट्रात आहे, विदर्भामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये आहे, तसेच विदर्भामध्ये सोसायट्याचा वारा आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळेल। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।